नमस्कार, आम्ही या ठिकाणी आता आलेलो आहे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवरच्या नरसिंहवाडी या ठिकाणी. विशेषतः संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकर यांच्या स्मरणाच्या निमित्तानं सतत बेल्ला येथे तमाशा महोत्सव घेणार आहे. या तमाशा महोत्सवाचे सर्वे सर्वा वसंतराव जगताप अण्णा आणि त्यांची टीम गणेश सोनावणे, त्याचबरोबर संजय विश्वासराव, महादेव पिंगट, त्याचबरोबर अनिल पाटील गुंजा, त्यानंतर भुजबळ साहेब आणि राकेश डोळस हे सर्व मंडळी इथं आलेले आहेत. आणि आता इथं योगायोग खूप चांगला आहे. इस्लामपूर येथे एका जयसिंगपूर येथे एका विवाह सोहळ्यासाठी आलेले असताना खरोखर हा सगळा निसर्गरम्य परिसर आम्हाला दिसतो आहे. कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा, दोन्ही नद्यांचा इथं उगम आहे. समोर पूर्व दिशेला पूर्ण कर्नाटकमध्ये आता ही कृष्णा नदी वाहत जाणार आहे. आणि अशा या सर्व निसर्गरम्य वातावरणात किंवा दत्त दिगंबर महाराज यांच्या या ठिकाणी नरसिंहवाडीला मी आलो आहे. अण्णा, खरोखर तुम्ही इथं आपण आलेलो आहे, कसं वाटतंय सांगा. सर, खूप छान वाटतंय. या आणि नरसिंहवाडीला असतं दत्त महाराजांचं एक ठाणं आहे आणि वातावरण सकाळी सकाळी इतकं छान आहे ना, म्हणजे खूप छान वाटतं ते. हो हो हो. मग तुम्ही काय निमित्तानं इकडे आलाय? निमित्त असं आहे सर का, आपल्या बेला तमाशा महोत्सवाला नेहमी आवर्जून हजेरी लावतात. या इकडे कोल्हापूरचे बाबा बोर्डे आणि त्यांच्या मुलीचं या ठिकाणी लग्न आहे. आता ते दरवर्षी आपल्याकडे येतात, त्यामुळे आपण बी काहीतरी उतराव होण्यासाठी व त्यांच्या घरात कार्य आहे. हो, त्यानिमित्त मग त्या कार्याच्या त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी आम्ही इकडे आलेलो आहे. हो, सकाळी सकाळी तुम्ही इथं प्रवेश आज केलाय. हो, सगळं दर्शन वगैरे झालं. खूप छान. या दोन नद्यांचा उगम आणि आपण कर्नाटक बाउंड्रीवरती बसलेलो आहे. म्हणजे इथं पुढे समोर आता बघितलं की नदीच्या पलीकडे कर्नाटक आहे. हो, आणि हे इकडे कोल्हापूर जिल्हा आणि इथून काही एक 10 किलोमीटर अंतरावर सांगली जिल्हा, असा हा सगळा पार्श्वभूमी एकंदरीत आहे. संजय भाऊ, तुम्ही इथं या निमित्तानं आलेला आहे, नरसिंहवाडीत कसं वाटतंय सांगा. आता सकाळी सकाळी सर आम्ही नरसिंहवाडी आलो, एवढं पाणी निसर्ग बघून परत दत्ताचं ठाणं बघून एकदम प्रसन्न वाटत सर. हो, मग काय आजचा दौरा तुमचा या सत्कारने लागला असं वाटतंय. हो, आम्ही आता सरांच्या तर मुलीचं लग्न असल्यामुळे आलो. आमची सोय सरांनी इथं किती लॉजवर नरसिंहवाडीला आणि मग सकाळी उठून आंघोळ बिळून करून इथं आला असं वाटतं. एकदम म्हणजे पाणी एकदम सुंदर पाहायला एकदम भारी वाटतं. हो हो. सोनावणे साहेब, तुम्हाला कसं वाटतंय? तुम्ही बऱ्याच दिवसा म्हणजे ट्रीपमध्ये बऱ्याच वेळ नसता, पण आज इथं नरसिंहवाडीत आलाय, कसं वाटतंय? निमित्त सरांच्या मुलीचं लग्न आहे, पण इथं आल्यानंतर असं इतकं फ्रेश वाटतंय की आम्हाला आनंदच झालेला इथे येऊन. हो, फार आनंद झालेला. आणि त्यातल्या त्यात आम्हाला इकडं बाउंड्री पाहायला भेटली तुमची, कर्नाटक कर्नाटक बाउंड्री आणि दोन नद्यांचा पंचगंगा आणि कृष्णा या दोन नद्यांचा संगम आहे इथे. त्याचे खूप छान वाटतंय, एकदम आनंद वाटला. खूप आनंद वाटतोय. महादेव भाऊ, तुम्ही एक वारकरी आहे आणि सतत पंढरपूर किंवा असं सतत नद्यांचा सतीस जात असता, कसं वाटतंय? एकदम छान वाटतं. हा, इथं आल्यानंतर कृष्णाबाईचे गंगाबाईचे दर्शन झाले, संगमगौर तुम्हाला दर्शन झालं. हो, आणखी छान वाटलं मस्त. अनिल भाऊ, तुम्हाला नमस्कार. हा, आज या ठिकाणी हा जो परिसर पाहिला, या दोन मोठ्या नद्यांचा संगम आणि त्या ठिकाणी असणारं हे दत्त महाराजांचं मंदिर, हे आज सकाळी आम्ही फ्रेश होऊन इथं आलो. इथं प्रत्यक्ष पाहिल्यानंतर फार असं प्रसन्न वाटलं का आपण सकाळीच इथं येऊन थांबला असतो, आंघोळ्या वगैरे सर इथं केली असेल तरी त्याचा आम्हाला चांगला फायदा झाला असं असं वाटायला लागलं. आणि त्या कर्नाटकाच्या बाउंड्रीवर आणि ह्या नद्यांचं संगम पाहायला हे पाहण्यासारखं ठिकाण आहे. हे आवर्जून पाहायला पाहिजे इथं, याला पाहायला पाहिजे असं पाहिजे. तुमचं काय भुजबळ साहेब वाटतंय तुम्हाला? अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये इथे सकाळी सकाळीच दत्त महाराजांचं दर्शन झालेलं आहे. पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम आहे. अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये आम्हाला प्रसन्न झाल्यासारखं वाटायला लागलेलं आहे. राकेश भाऊ, तुमचं काय मत आहे? या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर, या संगम या ठिकाणी आल्याच्या नंतर अतिशय प्रसन्न वाटलं. आणि या ठिकाणचं हे धार्मिक स्थळ पाहिल्यानंतर, दर्शन घेतल्यानंतर अतिशय मनस्वी आनंद झाला. हो, गेले 12 वर्ष अखिल भारतीय तमाशा महोत्सव बेल्ले या ठिकाणी साजरा होत असतो आणि त्या महोत्सवाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक तमाशा अभ्यासक असेल, प्राध्यापक असतील,
अनेक मान्यवर तमाशा रसिक प्रेमी त्या ठिकाणी उपस्थिती लावत असतात. आणि त्यातलेच एक आमचे स्नेही आदरणीय बाबा बोराडे, प्राध्यापक बाबा बोराडे यांच्या कन्याचा विवाह आज या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्यानिमित्त आम्ही या ठिकाणी सर्व साईकृपा परिवार या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आणि त्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. ओके, खूप अण्णा एक जाता जाता फक्त तुम्हाला विचारेन की पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही येतो त्यावेळेला तुम्ही आम्हाला सगळी म्हणजे ओझर ही गण म्हणजे अष्टविनायकाची काही ठिकाणं आहेत तिथं आणि हे दत्त ठिकाण आहे आणि खरोखर इथं तुम्ही पहिल्यांदाच आलाय आणि तिकडं पुणे जिल्ह्यात पण धार्मिक स्थळं आहेत, पुणे जिल्ह्यात पण सगळी देवस्थानं आहेत. इथली सांगली जिल्ह्यातली आणि कोल्हापूर जिल्ह्यात देवस्थान पाहिल्यानंतर काय वाटतं? नाही, सांगली जिल्ह्यातली कोल्हापूर जिल्ह्यातली इकडं हा परिसर आहे ना सर एकदम फुलून गेलेला आहे बागायतीनी. आणि आमच्या तिकडे जी मंदिरं आहेत ना अष्टविनायकची जी जवळजवळ मंदिरं सगळे आमच्या भागात आहे पण तो परिसर असा म्हणजे डोंगराळ आहे इतका व्यापक नाही. इकडे जिकडे पाहतो तिकडे बाग एक क्षेत्र आणि अतिक्रमण वगैरे हा भाग इकडे तुमच्या भागात आम्हाला कमी वाटतो. इथं 100-100 किलोमीटर गेला तर डोंगर भाग दिसत नाही, पूर्ण सपाट असं कर्नाटक सुजलाम काय कारण डोंगर भाग फार कमी म्हणजे काळी जमीन आणि सपाट जमीन असं म्हणजे असं विदर्भासारखं आहे. पण या ठिकाणी सर बसल्या ना तर मला ते जुनं राजा परांजपेंचा चित्रपट आहे ते चित्रपटातलं गाणं आठवलं मला. म्हणा ना, संत वाहते कृष्णा माई, संत वाहते कृष्णा माई, तीरावरल्या सुख दुःखांची, तीरावरल्या सुख दुःखांची, जाणीव तिज काई, संत वाहते कृष्णा माई, कुदीन दिला मनती माता, कुणी मानती कृष्ण देवता, कुणी मानती कृष्ण देवता. म्हणजे हे गाणं मला या ठिकाणी आठवलं आणि ह्या वातावरणात पूर्वी आपले चित्रपट मराठी चित्रपट सर चंद्रकांत सूर्यकांत हे मराठी चित्रपट सगळे ह्या भागात तयार झालेले कोल्हापूर चित्रनगरीच होतं. ही तर कोल्हापूर चित्रनगरीच होतं म्हणजे या अशा वातावरणात ते चित्रपट तयार झालेत त्यामुळं जिकडे पाहावे तिकडे सपाटीकरण आहे म्हणजे डोंगर भाग नाही आणि ते चित्रपट त्यामुळं हिट झाले त्या काळातले. काय अशी ही चित्रनगरी कोल्हापूर या ठिकाणी आपण खरोखर आमच्या आल्याचं सार्थक झालं असं आम्हाला वाटतं. खूप 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 तुम्ही खूप सुंदर असं मांडणी केलेली आहे आणि मला सांगा की असं आणखी काय काय आठवतंय तुम्हाला की बाबा हे सगळं इथं आहे? नाही नाही, आम्हाला इकडे आल्यानंतर आहे ना सर आम्ही लहान लहान होतो ना तेव्हा ते चित्रपट चंद्रकांत सूर्यकांत मांढरे हे फार प्रसिद्ध अभिनेते होते त्या काळातले. आम्हाला इकडे आल्यानंतर आहे ना क्रांतीवीर नाना पाटील आठवतात, तुमचे वारणीचे वाघ चित्रपट तो चित्रपट आठवतो, बापूगुरू वाटेगावकर आठवतात. म्हणजे सगळ्या क्रांतिकारकांचा हा एरिया आहे तुमचा सातारा सांगली कोल्हापूर हे सर्व क्रांतिकारकांचा एरिया आहे त्यामुळे आम्हाला या इकडल्या याच गोष्टी नेहमी आठवत राहतात. हो हो, खूप सुंदर. ही सगळी साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेची टीम यांना निमित्तानं या ठिकाणी सातत्यानं महाराष्ट्रभर फिरत असते आणि विशेषतः आज कृष्णा आणि पंचगंगेच्या या संगमावरती ही सर्व मंडळी आलेली आहेत आणि खूप साईकृपाचं नाव आहे तमाशा महोत्सव लावणी महोत्सव गेली 12 वर्षापासून इथं सातत्यानं होत असतो आणि त्यानिमित्तानं किंवा अनेक स्नेही जोडले जातात. बाबा बोराडे आमचे मित्र पत्रकार डॉक्टर बाबा बोराडे यांच्या मुलीच्या लग्नाच्या निमित्तानं आलेले आहेत. अण्णा तुम्ही सर्वजण आलाय, आपण आता तिथं लवकरच लगेच जाणार आहोत. धन्यवाद.